आज आपण हातग्याच्या फुलाची भाजी कशी करतात ते बघू। हे आपण हातग्याचे फुलं घेतलेले आहेत, हे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि धुवून घ्यायचे। अशा प्रकारे मागचं डेट काढून आणि त्यातल्या काड्या काढून आपल्याला फक्त त्याचे पानं घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व फुलं निवडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण त्यातल्या काड्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे फुलं आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। भाजी करण्यासाठी आपण कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत। यामध्ये गरम तेलात मोहरी टाकावी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात लसूण टाकायचं आहे। यानंतर आपण यात कांदा टाकणार आहोत। लसूण आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता आपला कांदा चांगला तळून झालेला आहे। यात आपण हळद टाकणार आहोत। यानंतर आपण प्रवीण मसाला टाकू आणि आपल्या चवीनुसार आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। हे परतून घेऊन आपण यात धुतलेले हातग्याचे फुलं टाकून घेणार आहोत। हे फुलं चांगले परतून घ्यायचे आहेत। हे आता चांगले मिक्स झालेले आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे चांगले मिक्स करून आपण 2 मिनिट झाकून ठेवणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही, कारण याला आपोआप पाणी सुटते। दोन मिनिट झालेले आहेत, आता आपण उघडून बघू। आपल्याला हे पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। आता आपण यात सब्जी मसाला टाकून घेणार आहोत। आता आपण गॅस मोठा करणार आहोत, कारण आपल्याला यातलं पाणी आटून घ्यायचं आहे। पाणी आटत आल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। हा शेंगदाण्याचा कूट आपण शेंगदाणे भाजून मिक्सरमधून करून घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स करून कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत। आता आपली भाजी चांगली कोरडी झालेली आहे, आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपली हातग्याच्या फुलाची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।